हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये काल रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता सायंकाळी सहा वाजता सुरू झालेला पाऊस जवळपास नऊ वाजेपर्यंत अगदी ढगफुटीसारखा पाऊस झाला होता या पावसामध्ये वसमत शहरातील अनेक भागामध्ये असलेल्या घरामध्ये पाणी शिरलं होतं वसमत शहरालगत असलेला, असलेला तलावसुद्धा काल फुटला होता मी याच ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणी हा तलाव फुटला आहे या ठिकाणी हे आपण बघू शकता तलावाला अगदी भगदाड पडलेलं आहे यामुळे या, या तलावात साचलेलं जे काही पाणी होतं ते सर्व पाणी या ठिकाणहून निघून जवळपासच्या जो, जो काही एरिया आहे त्या घरामध्ये शिरलेला आहे त्यामुळे या ठिकाणची परिस्थिती जी आहे ते अत्यंत गंभीर झालेली आहे अनेकांच्या घरामध्ये हे पाणी शिजत आहे शिरत आहे या तलावालगत असलेला जो काही जो, 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 जो भाग आहे तथागत नगर जुना गुरुद्वारा परिसर त्याचबरोबर जुम्मापेठ या सर्व भागामध्ये हे पाणी शिस शिरल्यामुळे नागरिकांचे घरातील सर्व साहित्य भिजून गेलेलं आहे संसार उपयोगी साहित्य जे आहे ते सर्व पाण्यात भिजलेलं आहे रात्रीपासून वाहतूक या पाण्याची वाहतूक सुरू आहे रात्रीपासून अनेकांच्या घरात हे पाणी शिरत आहे या पार्श्वभूमीवर पालिकेच्या वतीनं जवळपास सत्तर ते ऐंशी लोकांचं स्थलांतर रात्री केलं होतं त्यानंतर आता ही परिस्थिती कुठंतरी आता पूर्वपदावर हळूहळू येऊ लागलेली आहे रात्रीच पाऊस उघडल्यामुळं या तलावामधील पाणी जे आहे ते कमी झालेलं आहे त्यामुळं आता काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळतो आहे परंतु नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे कारण नागरिक जे काही नागरिक आहेत त्यांच्या सर्व जीवनावश्यक वस्तू सर्व साहित्य या पुरामध्ये संपूर्णपणे भिजून गेलेले आहे त्यामुळं नागरिकांची चांगली तारांबळ या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे माधवदीप एबीपी माझा वसमत हिंगोली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट